स्वतःची किंमत आणि स्वतःतल्या क्षमता ओळखा. केवळ इतरांनी तुम्हाला कमी लेखले म्हणून स्वतःला कमी समजून घेऊ नका. आजची गोष्ट तुम्हाला खूप काही शिकवण जाईल. एका जंगलात एक वाघाचं पिल्लू लहान असतानाच त्याच्या आईपासून आणि त्या वाघाच्या समुदायातून दुरावतं. रस्ता चुकल्यावर ते इकडे तिकडे फिरत असताना त्याला एक बकऱ्यांचा कळप दिसतो आणि ते त्या कळपामध्ये सामील होतात. बकऱ्यांच्या कळपात बराच काळ वाघाचं पिल्लू राहतं आणि त्याचं सर्व आचरण हे बकऱ्यांसारखं होतं. ते ना गर्जना करताना धाडसी कृत्य करतं, कारण वाघांसोबत न राहिल्याने आपल्या जमातीतील प्राणी कसे वागतात याचं ज्ञानच त्याला नव्हतं. एके दिवशी बकऱ्या चरत असताना एक वाघ त्यांना पाहतो आणि त्या वाघाला आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळ्या बकऱ्या शांतपणे चरत आहेत आणि त्यांच्याबरोबर एक वाघाचं पिल्लू पण हिंडत आहे. बकऱ्यांना त्या पिल्लाची भीती वाटत नाही, म्हणजेच ते पिल्लू त्यांच्यात वाढलेलं आहे हे त्याच्या लक्षात येतं. तो वाघ त्या बकऱ्याजवळ जातो आणि गर्जना करतो. त्याबरोबर जीवाच्या भीतीने सगळा कळप पळायला सुरुवात करतो, तसं ते वाघाचं पिल्लू पण पळायला सुरुवात करतं. पण वाघ त्याला अडवतो आणि म्हणतो, अरे मी गर्जना केल्याबरोबर बकऱ्या पळायला हे ठीक आहे, पण तू का पळत आहेस आणि माझ्या गर्जनेला तू प्रत्युत्तर न देता म्याव म्याव का ओरडत आहेस? बकऱ्या पळून जाणं साहजिक आहे, पण मी थांब म्हटल्यावर तू थांबला याचा अर्थ तुझ्यात कुठेतरी वाघ जिवंत आहे. तू बकरी नाही याचा पुरावा मी तुला देतो. असं म्हणून तो मोठा वाघ पिलाला घेऊन पाण्याजवळ जातो. तिथे त्याचं प्रतिबिंब दाखवून त्याला त्याच्यातला वाघ असण्याची जाणीव करून देतो. पिलाला आपल्या स्वत्वाची जाणीव होते आणि ते आपल्या वाघांच्या समुदायात राहायला जाते. या गोष्टीतून खूप काही शिकण्यासारखं आहे. तात्पर्य काय? स्वत्वाची जाणीव होणं ही मोठी गोष्ट आहे. आपण आपल्यातील आपल्याला जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत आपली अवस्था वाघाच्या पिल्लाप्रमाणेच राहते. बऱ्याचदा तुमच्या आजूबाजूला तुम्ही ज्या वातावरणामध्ये राहतात ते लोक तुम्हाला नेहमी हिणवत असतात. तुम्ही एखादी गोष्ट कशी करू शकत नाही, तुम्ही एखाद्या गोष्टीत कसे यशस्वी होऊ शकत नाही हे तुम्हाला वारंवार सांगत असतात. आणि त्या वाघाच्या पिल्लाप्रमाणे आपणही त्या बकऱ्यांच्या कळपात कुठेतरी हरवून जातो आणि स्वतःमध्ये असणारी क्षमता, स्वतःची ताकद आपण विसरून जातो. पण जर तुम्हाला तुमच्यात असणाऱ्या क्षमतेची जाणीव झाली तर तुम्ही सुद्धा त्या वाघाच्या पिलाप्रमाणे डरकाळी फोडायला शिकाल. आणि ते शोधण्याची गरज असते. प्रत्येक वेळी तुम्हाला कोणीतरी मोठा वाघ येऊन भेटेल आणि तो तुम्हाला समजावून सांगेल हे जरूरी नाही. कधी कधी कुठल्या तरी माध्यमातून हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतच असतो की स्वतःला ओळखा, स्वतःच्या क्षमता जाणा आणि त्यानुसार कृती करा. कदाचित हा व्हिडिओच तो संदेश घेऊन आला असेल. त्यामुळे जर तुम्हाला आजूबाजूला किंवा तुमच्या आयुष्यातले काही लोक सतत याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असतील की तुम्ही एक बकरीचं पिल्लू आहात, वाघाचं नाही, तर स्वतःला ओळखा आणि एक मोठी गर्जना करा आणि जे जगाला अशक्य वाटतं ते शक्य करून दाखवा. कारण तुमच्यातला वाघसुद्धा कुठे ना कुठेतरी नक्कीच जिवंत आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.